नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्युअर गावठी कोंबडी ही अंड्यासाठी परवडते का की परवडत नाही या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण घेणार आहे तर मित्रांनो तुमच्याकडे ही प्युअर गावठी कोंबड्या असेल पाच दहा किंवा तुम्ही कोंबड्या वाढवायचा विचार करत असाल तर आणि नेमकं कोंबडी अंड्यासाठी करायची की मासासाठी करायची हा प्रश्न जर तुमच्या डोक्यात असेल तर खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे आणि खूप महत्त्वाचा टॉपिक याच्यामध्ये आपण महत्त्वाचे पॉईंटसुद्धा घेणार आहे कोंबडीविषयी पिवर गावठी कोंबडीविषयी तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही हा नक्की बघा आणि अंड्यासाठी कोंबडी ही परवडते का आणि ती कशी परवडते आणि कशी परवडणार नाही संदर्भात संपूर्ण हा व्हिडिओ चला यात सुरुवात करूया आता पिव प्रथम आपण काय बघू की प्युअर गावठी कोंबडी ही वर्षामध्ये किती अंडे देते आता तसं आपण स संपूर्ण व्हिडिओमध्ये बरेच आपण व्हिडिओ बनवलेले कोंबडीच्या रोगावरसुद्धा कोंबडी जास्त अंडे देण्यासाठी आपण काय केलं पाहिजेत कोणतं खाद्य आपण कोंबडीला दिलं पाहिजेत आणि अंड देण्यासाठी कोंबडीला कशा कशाची गरज असते या संपूर्ण संदर्भात आपण व्हिडिओ टाकलेले आहेत तर तेसुद्धा आपल्या चॅनलला व्हिजिट करून तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तर चला आपण विषय न लांबवतो आपल्या सरळ आपल्या विषयाकडे येऊ तर प्युअर गावठी कोंबडी ही एका वर्षामध्ये तिचा आवरेज ऐंशी ते पंच्याऐंशी अंडे एका वर्षामध्ये प्युअर गावठी कोंबडी देत असते आणि आपण जर मित्रांनो तिचा खर्च जर काढला एका कोंबडीचा एका वर्षामध्ये तर तू परवडत नाही ऐंशी अंडे एका वर्षाला जर म्हटलं आणि जर आपण ते जर अंडं पंधरा रुपयेप्रमाणे जर विकत असेल तर प्युअर गावठीचा अंडा विकणं मला जर नाही वाटत तर की परवडतं म्हणून ते परवडत नाही आणि जर आपण चांगली जर कोंबडीची काळजी जर घेतली कॅल्शियम वगैरे देऊन आणि व्यवस्थित खाद्य देऊन जर आपण तरी पण लय झालं तर कोंबडी नव्वदपर्यंत अंडे देईन एका वर्षामध्ये तर ते परवडत नाही मग प्युअर गावठी कोंबडी तर परवडत नाही मग प्युअर गावठी कोंबडी करायची की नाही करायची करायची मित्रांनो पण अंड्यासाठी प्युअर गावठी कोंबडी ही प अंड्यासाठी जर तुम्हाला करायची असेल तर कमीत कमी ते अंडं वीस ते पंचवीस रुपयाला तुमचं सेल झालं पाहिजेत विकलं पाहिजेत तेव्हा तुम्हाला प्युअर गावठी कोंबडी ही अंड्यासाठी परवडते आणि दुसरी गोष्ट तुम्ही को कोंबडी कु, बसून पिल्लं जर काढत असाल आणि जर कोंबड्या वाढवत असाल आणि मासासाठी जर ते विकत असेल तर ती तुम्हाला शंभर टक्के परवडेल कारण की आजच्या याच्यामध्ये प्युअर गावठीचं तुम्ही बघायला गेले तर सातशे सहाशे रुपये की सातशे प्रमाण कोंबडा जातो चांगला जर मोठा असेल तर आणि मादी जर म्हणलं तर तीनशे ते साडेतीनशे रुपयेप्रमाणे तुमची मादी अंड्यावरील मादी कोंबडी ही विक्री होत असते तर तसं तुम्ही मासासाठी जर केलं तर तुम्हाला शंभर टक्के हे परवडेल दुसरी गोष्ट आपण अंड्यासाठी गावरांमध्ये बऱ्याच जाती आलेल्या आहेत की त्या अंड्यासाठी तुम्ही पाळून त्या तुम्ही त्याचे अंडे सेल करू शकता आणि त्यालासुद्धा चांगला रेट भेटतो आणि वर्षाकाठी त्या अंडेसुद्धा भरपूर देतात तर त्या संदर्भात जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आपण त्या स संदर्भातसुद्धा नेक्स्ट व्हिडिओ आपण बनू की तुम्हाला अंड्यासाठी कोणती कोंबडी चांगली आहे आणि कोणती कोंबडी तुम्ही अंड्यासाठी पाळली पाहिजेत की जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला उत्पन्न भेटेल आणि त्याचं मार्केट कसं जमवायचं या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलमधून देणार आहे तर तुमच्याकडं किती कोंबड्या आहेत कोणत्या कोंबड्या आहेत आणि तुमचे जर काही प्रॉब्लम समस्या असेल तर आपल्या कमेंटमध्ये आपल्याला नक्की कळवा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये